अंडा कढी आहे ही अंडा कढी आहे त्याच्यानंतर इकडे मिळतं कलेजी आहे किमा आहे हे किमा आहे अच्छा हे काय तो चिकन आहे सुक्क चिकन आहे कमी तिखट आहे हे सुक्क चिकन मिळते इथे अच्छा एकदम ड्राई ड्राई मध्ये पाणी नसतं आणि हे काय कमी तिखट हे रसा चिकन आहे पण हे कमी तिखट आहे आणि हे थोडं एक जास्त तिखट आहे तरीच आपल्याला सांगते हे सगळं आहे हा वो काय जेवण आहे नॉनव्हेज आहे व्हेज आहे काय तो तुम्हाला व्हेज नॉनव्हेज नमस्कार मंडळी स्वागत तुमचं पुन्हा एकदा आपल्या मराठी पाऊसमध्ये मंडळी आता आपण आहोत मुंबईमधील दादर वेस्ट या ठिकाणी एन सी केळकर रोडवर आता उभी आहोत आपण पाठीमागे तिकडे प्लाझा आहे तिकडे आणि इकडे दादर स्टेशन आहे अगदी समोर तिकडे गिरगाव पंच डेपो म्हणून एक ठिकाण आहे आणि तिकडे कोहिनूर टावर वगैरे हा रस्ता सरळ शिवसेना भवनकडे जातो आणि हा तिकडे परेलला जातो तर अशा पद्धतीने हे आहे आणि इथे एक आपले ताई आहे तर स्टॉल लावतात अगदी असल कोकणी पद्धतीचं जेवण तुम्हाला इथे भेटतं तर आपण आता याची माहिती घेऊया अशा पद्धतीने काय काय भेटतं पाहूया आज संडे आहे आषाढी एकादस पण आहे त्यानिमित्ताने गर्दी थोडी कमी दिसेल व्हेज नॉन व्हेज असतं तर मला सांगा आपण स्टॉल कधी कोणकोणते वारे लावता रोज असतं सोमवार ते रविवार सोमवारी सुट्टी असते आम्हाला हां मंगळवार ते रविवार नेहमी असतो आणि व्हेज नॉन व्हेज डेली असतं सोमवार नसतंच मंगळवार फक्त हां नॉनव्हेज व्हेज असतं अच्छा म्हणजे तुमचं बुधवार शुक्रवार आणि रविवार तीन दिवस तुमचं शनिवार पण चार दिवस तुमचं आठवड्याचं नॉनव्हेज असतं आणि बाकीच्या वाराला व्हेज असतं आपण फक्त जेवणाचं ठेवता की नाश्ता पण ठेवता त्याच्यामध्ये जेवणाचं ठेवता आणि आपल्या या स्टॉलचा टाईम काय असतो दुपारी 3:30 अच्छा आणि तुम्ही मूळच्या कुठल्या राजापूर कोकणातल्या आणि हे जे जेवण बनतं हे कोणत्या पद्धतीने बनतं कोकणी पद्धतीने बनतं तर आपल्याकडे कोणकोणते आयटम आहेत आम्हाला जरा दाखवा इथून सुरुवात करूया हा राईस आहे साधा राईस आणि डाळ आहे अच्छा कोणत्या डाळीची ती तुरीची डाळ अच्छा दाल राईस झाला मसाला राईस आहे मसाला राईस मिळतो इथे त्याच्यानंतर बटाट्याची भाजी सुक्या बटाट्याची भाजी टोमॅटो बटाटा टोमॅटो बटाटा आणि आंबट बटाटा याची मिक्स भाजी व्हेज मध्ये झाली चवळीची उसळ मिळते इकडे ही पण व्हेज मध्ये आणि अंडा कढी आहे ही अंडा कढी आहे त्याच्यानंतर इकडे मिळतं कलेजी आहे अच्छा हे जे मसाले तुम्ही वापरता हे तुम्ही स्वतः घरी करता हे किमा आहे अच्छा हे काय तो चिकन आहे सुक्क चिकन आहे कमी तिखट आहे हे सुक्क चिकन मिळते इथे अच्छा एकदम ड्राय मध्ये पाणी नसतं आणि हे काय कमी तिखट हे रसा चिकन आहे पण हे कमी तिखट आहे आणि हे थोडं हे जास्त तिखट आहे तरीच आपल्याला सांगते हे सगळं आहे आणि याच्या बरोबर तुम्ही आषाढी एकादस आहे आणि जरी नसेल आषाढी एकादस तरी उपासाठी तुम्ही तिखट ठेवता उपास असतात नवरात्रात आम्ही खिचडीचा प्रकार अच्छा अच्छा म्हणजे एकादशीला चतुर्थीला पण ठेवता अच्छा खिचडी पण ठेवलेली आहे आणि त्याच्यावर चपाती आणि भाकरी याच्यामध्ये आपण काय काय ठेवता चपाती आहे तांदळाच्या भाकऱ्या आहेत तांदळाच्या भाकऱ्या आणि चपाती अशा पद्धतीने जेवण असतं तर मला सांगा तुम्ही बाहेरचं हे ऑर्डर घेता का ऑर्डर घेते मी पण जास्त घेत नाही का माझं जेवणाचं स्टॉलचं मला जेवण करायचं असतं पण सोमवारी कोणाचं संध्याकाळचं असेल तर मी घेते तुम्ही राहता कुठे गणेश पेटले म्हणजे इथे इथेच राहता प्लाझाच्या नियर बाय दादर वेस्ट मध्ये आणि इथे जर कोणाला तुम्हाला तुमच्याकडून जर इव्हेंटच्या असतील बिर्याणीचे ऑर्डर असतील किंवा किलोवर असेल द्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता आणि जर काही डबे वगैरे द्यायचे असेल तुम्ही वॉचमन वगैरे देतात आणि जे काय बॅचलर पाहिजे असतील त्यांना डबे ते पण नेऊ शकतात तुमच्याकडून मला सांगा इकडे या साईडला बोर्ड लावलेला आहे आणि एवढे सगळे आयटम भेटतात तुम्ही पाहून घ्या आणि गर्दी बघा किती एक पाण्याची बॉटल पण देतात छोटी आणि नंबर सांगा जर कोणाला कॉन्टॅक्ट करायचा असेल 9833677360 आपलं नाव अंजली आनंद सावंत अंजली आनंद सावंत आनंद सावंत अच्छा आणि तुम्ही दोघी माझी जाव आहे
येते मला मदत करा. अच्छा अच्छा दिव्यावरून येतात आणि संडेला मेगा ब्लॉग असतो तरी आज येतात. मला केसचा राईस दे. तुम्ही किती टाइम जेवण घेतलं तुम्ही? नेहमीच घेतो. कसं वाटतं तुम्हाला जेवण? का नाही म्हणून तर आम्ही आता वर्ष 100 वर्ष झाली इकडे. अच्छा नेहमी जेवण घेता येते. अच्छा नेहमी एकदा चौक आल्यानंतर नेहमीच छान असतं सर्व सर्वात छान. शाकाहारी पण छान मांसाहारी पण माणसं पण छान. मला पिझ्झा राहते. हो काय जेवण आहे? चिकन झालं. चिकन पापड सुक्क चिकन द्या. नाही सुक्क चिकन आणि रस्सा मारून चावल द्या. भात द्या. तांदळाची भाकरी. तांदळाची एक भाकरी द्या. जेवण नाही मिळत. अजून नंबर आता स्टॉल लागल्यामुळे अजून कोण आले नाही. आणि तुम्ही इथे कपड्यांचा व्यवसाय करता? म्हणजे तुम्ही किती वर्षापासून कपड्याचा व्यवसाय करता इथे? 25 वर्ष. आणि हे तुम्हाला किती वर्षापासून इथे दिसतात? 8-9 वर्ष. एक असतो ना पापड. कसं स्टॉलवाल्यांचं पण नियर बाय एक बॉन्डिंग तयार झालेलं असतं. सुट्ट पैसे मागण्यासाठी कॉन्टॅक्ट करावंच लागतं. महत्वाचं हे त्याशिवाय एकटा धंदा करणं सोपं नाही. कोणता तर मंडळी अशा पद्धतीने हा स्टॉल आहे. या गोष्टी मिळतात. नक्की ट्राय करा. या कोकणी पद्धतीने जेवण आहे. एवढं सगळं आयटम मिळतात. तर डबे पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट करा. आणि मंडळी भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन टॉपिकसह. तोपर्यंत टाटा बाय बाय. टेक केअर. सी यू.